सोलापूर शहर परिसरात होत असलेल्या चोऱ्या घरपोड्या या गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून आरोपीस जैरबंद करण्यात आले कल्याण भाग एक जुळे सोलापूर इथं एक संशयित गॅस टाकी विक्री करण्याकरता आल्याची माहिती मिळाली सदर पथकानं त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील या टाकीबाबत विचारणा केली असता त्यानं गॅस टाकी चोरी केल्याचं सा सांगितलं त्यावरून त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असतात त्याचं नाव अर्ष जाकीर शेख व एकोणीस डेरी जवळ शुक्रवार पेठ असं सांगून त्यानं त्याच्या साथीदार समीर बागवान याच्यासोबत मिळून नऊ ते दहा महिन्यापूर्वी कंबर तलाव जवळ हरळय़्या नगर इथं पंधरा दिवसापूर्वी जेलरोड पोलीस स्टेशन समोर चोरी केल्याचं कबूल केलं या अटक केलेल्या आरोपीकडून घरफोडीच्या गुन्ह्यातील एक गॅस टाकी पाण्याची मोटार मोटरसायकलीचं चाक तसंच बेचाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अठ्ठावीस ग्रॅम वजनाचं चांदीचं पैंजण असा एकूण एक लाख सव्वीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या चोरीच्या संदर्भात पोलीस उपायुक्त मधुकर गायकवाड यांनी अधिक माहिती दिली आहे सदरची कामगारी पोलीस आयुक्त महादेव तांबडे पोलीस उपायुक्त मधुकर गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त महावीर सगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व तसंच विजापूर्णाका पोलीस स्टेशनचे कैलास काळे पोलीस उपनिरीक्षक नागेश म्हात्रे पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर पोलीस हेड कॉन्स्टेबल भालाशंकर अय्यास बागलकोठे अंबादास गड्डम शिवानंद भिमदे राहुल वाघमारे विनोद वटकर यांनी पार पाडली